नमस्कार मी समाधान काळे ए बी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर लागलेली पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक अंतिम टप्प्यात येते आहे उद्या मतदान होता आहे आणि या पार्श्वभूमीवरती प्रमुख लढत दुरंगी या ठिकाणी होत असून भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये आटीतटीची लढत होत असताना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांचे विजयासाठी असणारे पाच स्ट्रॉंग मुद्दे काय आहेत आणि त्यांचा पराभव कोणत्या पाच त्यांच्या मायनस पॉईंटमध्ये होऊ शकतो हे आपण आज त्या ठिकाणी पाहणार आहोत तर समाधान आवताड्यांचा सर्वात महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे तो म्हणजे पंढरपूरचे विधान परिषदेचे आमदार प्रशांतराव परिचारक आणि त्यांचा संपूर्ण गट पांडुरंग परिवार त्यांची ताकद ही समाधान आवताडे यांच्या पाठीमागं असणार आहे आणि त्यामुळं प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये होणारी मतांची विभागणी ही त्या ठिकाणी कमी होणार असून ती संपूर्ण ताकद समाधान आवताडे यांच्या पाठीमागं उभा राहणार आहे दुसरा त्यांचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मंगळवेड्याचा भूमिपुत्र म्हणून आजपर्यंत मंगळवेड्याला गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये संधी मिळाली नाही ती संधी मंगळवेळेला मिळते आहे अशी काही लोकांची भावना त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं मंगळवेडा भागातून त्यांना मताधिक्य येऊ शकतं असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे तिसरा त्यांचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टी श सारखा संघटन स्ट्रॉंग असणारा पक्ष यावेळेस त्यांच्याबरोबर असणारा आहे दोन वेळेस त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली होती मात्र आत्ता भारतीय जनता पार्टी आणि त्यांची संपूर्ण संघटन यंत्रणा ही समाधान औतडे यांच्यासाठी त्यां आहे त्यामुळे हा त्यांचा चौथा तिसरा हा प्लस पॉईंट असणारा आहे चौथा त्यांचा हा प्लस पॉईंट असणार आहे ते म्हणजे प्रभावी प्रचार यंत्रणा भारतीय जनता पार्टी असेल भारतीय जनता पार्टीची वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी असेल आणि त्यांची एकूणच ज्या विंग आहेत त्या प्रत्येक विंगची नेते मंडळी आणि प्रचार यंत्रणा ही समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी गेले दहा पंधरा दिवस पंढरपूरमध्ये तळ ठोकून असलेल्या आपल्याला पाहायलाच मिळाली खेड्यापाड्यापर्यंत समाधान आवताडे आणि त्यांचं चिन्ह पोहोचवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी या ठिकाणी त्यांची सर्व यंत्रणा भारतीय जनता पार्टीनं कामाला लावलेली होत्या आणि प्रभावी प्रचार यंत्रणा राबवण्यामध्ये अवताडे आणि परिचारक यांचे कार्यकर्ते हे त्या ठिकाणी यशस्वी झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं आहे आणि ही प्रभावी प्रचार यंत्रणा ही समाधान अवताड्यांसाठी असणारा चौथा चा। अतिशय महत्त्वाचा फॅक्ट त्या ठिकाणी त्यांच्या विजयासाठी कारणीभूत होऊ शकतो आणि पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे उच्च शिक्षित स्वतः इंजिनियर असलेला उमेदवार आणि उद्योजक म्हणून त्यांची असणारी ओळख त्यामुळं मतदारसंघातील जे तरुण योग आहेत ते एक उद्योजक आणि उच्च शिक्षित चेहरा म्हणून समाधान आवताड्यांच्याकडे जे आहेत ते समाधान अंच्याकडे कडे पाहत आहेत त्याच्यामुळे या पाच मुद्द्यांच्या वरतीच समाधान आवताडे यांना जर विजय मिळाला तर तो हा ह्या पाच मुद्द्याचा असणार आहे असं पर... जरी असलं तरी त्यांचे काही मायनस पॉईंट आहेत जर त्यांचा पराभव झाला तर या पाच त्यांच्या निगेटिव्ह मुद्द्यांमुळे जो आहे तो निगेटिव्ह मुद्द्यांमुळे त्यांचा पराभव होऊ शकतो त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दामाजी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत आणि त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांची बिलं ही दिली गेली नाहीत त्यामुळे त्याच्यावरती ते ते आर आर सीची कारवाई झाली आहे आणि सातत्यानं एकोणीस हजार पाचशे सभासदांचं सभासदत्व रद्द करण्यासाठी आलेल्या नोटिसा हा गेलेला मतदारसंघामधील मेसेज हा त्यांचा सर्वात निगेटिव्ह पॉईंट जो आहे तो निगेटिव्ह पॉईंट त्या ठिकाणी होऊ शकतो दुसरा म्हणजे घरातील बंड ते थांबवू शकले नाहीत आणि सिद्धेश्वर आवताडे जे बबनराव आवताडे त्यांचे चुलते आहेत त्यांची सुपुत्र आहेत वेगवेगळ्या विकास सोसायट्यांवरती त्यांचं मंगळवेड्यामध्ये वर्चस्व आहे आणि त्यांचा एक स्वतंत्र गट हा बबनराव आवताड्यांचा असल्यामुळं ती घरातून झालेली बंडेखोरी ही त्यांच्यासाठी या ठिकाणी डोकेदुखी ठरणार आहे तिसरा त्यांचा सगळ्यात निगेटिव्ह पॉईंट आहे तो म्हणजे निवडणुकीपुरताच असणारा जनसंपर्क दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला त्यांनी निवडणुका लढवलेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र पुढची निवडणूक येईपर्यंत हा उमेदवार समाधान आवतडे हे गायब असतात लोकांशी संपर्क ठेवत नाहीत असं मतदारसंघामध्ये काही लोकांच्यामध्ये चर्चा आहे आणि हा त्यांच्यासाठी त्यांच्या पराभवाचं कारण जो आहे तो कारण होऊ शकतो आणि त्याच्यानंतर चौथा जो त्यांचा वीक पॉईंट आहे तो म्हणजे जनसामान्यावरती एक उमेदवार म्हणून जो प्रभाव पडायला पाहिजे वक्तृत्वाचा प्रभाव पडायला पाहिजे तितकासा प्रभाव हा समाधान आवताड्यांचा पडताना आपणाला दिसत नाही आणि त्याच्यामुळं हा त्यांच्यासाठी एक निगेटिव्ह पॉईंट होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची फॅक्ट आहे ते म्हणजे दोन निवडणुकामध्ये मंगळवेड्याकडून त्यांनी चांगली मतं घेतली होती मात्र पंढरपूर भागातून त्यांना अतिशय नगण्य मतं मिळत होती परिचारक त्यांच्या सोबत आहेत मात्र पंढरपूरची संपूर्ण भिस्त अगदी प्रचार यंत्रणेपासून गुप लेवलपर्यंत असेल किंवा मतदान होईपर्यंत असेल ही संपूर्ण भिस्त ही परिचारकांवरतीच त्यांची अवलंबून असणार आहे आणि त्याच्यामुळं परिचारक आवताडे हे एकत्रित आल्यानंतर त्याचं संपूर्ण मतामध्ये रूपांतर होतं का आणि ते झालं तरच समाधान अवतड्यांचा विजय होईल अन्यथा त्यांची संपूर्ण भिस्त ही परिचारकांच्या वरती आहे आणि ते जर नाही झालं तर मात्र त्या ठिकाणी त्यांचा विजय हा अवघड असणार आहे पराभवाच्या छायेकडे घेऊन जाणार आहे त्यामुळे एकूणच या सर्व मुद्द्यांच्या भोवती एकूणच मतदार उद्या मतपेटीतून काय कौल देतात कुणाच्या बाजूने कौल देतात प्लस पॉईंट विचारात घेतात की निगेटिव्ह पॉईंट विचारात घेतात आणि मतपेटीतून नेमकं काय होतं हे आपल्याला दोन तारखेच्या निकाला दिवशी कळणार आहे